कालपासून सुरू असलेल्या आमच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. उद्देशातही जे स्पष्ट आहे की टिप्पर चालकांना किमान वेतन मिळालंच पाहिजे. मग ते कंपनीनी जबाबदारी झटकली असेल तर महानगरपालिकेनं त्यात लक्ष घालून त्यांना देणं गरजेचं आहे. काल आम्ही ठिय्या आंदोलन, काल आम्ही घंटीनाद आंदोलन केलं होतं. या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातनं महानगरपालिकेचे जे कान आहेत त्याच्यावर मोठा आवाज पडला पाहिजे आणि त्यांना जाग आली पाहिजे. पण अजूनही तसं दिसत नाही. पण सकाळपासून प्रतिसाद मात्र महानगरपालिकेचा आहे. आज त्यांनी फोन करून सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या मागण्या मान्य आहेत आणि या मागण्या मान्य लिखित स्वरूपात आज आम्हाला देतो म्हणून असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. त्यांचं जोपर्यंत पत्र मिळत नाही आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पत्रामध्ये आम्हाला किमान वेतनाचा उल्लेख, नवीन टेंडरचा उल्लेख, जे काही सरकारकडनं सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्याचा उल्लेख स्पष्ट असल्याशिवाय आम्ही ते पत्र स्वीकारणारसुद्धा नाही. जर आम्हाला कायद्यानं तरतूद केलेले सगळे सुविधा त्या पत्रामध्ये दिसून आल्या तर मात्र आम्ही हे आंदोलन थांबवू. अन्यथा याच्या पुढचा टप्पा म्हणून आम्ही डिक्लेअर केलेलंच आहे की सोमवारपासून आम्ही सत्याग्रहाच्या मार्गातनं KMT वर्कशॉपच्या समोर ठिय्या आंदोलन करू, संप करू आणि एकही गाडी ही आम्ही बाहेर त्या वर्कशॉपच्या बाहेर सोडणार नाही असा इशारा आम्ही महानगरपालिकेला देतो. असा उद्देश की माझ्या टिप्परच्या बांधवाला आत्तापर्यंत 8,000 रुपये ह्या पगारावर त्यांना राबवण्यात आलं होतं. त्या 8,000 मी तुम्हाला माहिती आत्ताच्या महागाईमध्ये 8,000 मीत कुणाचंही घर चालत नाही. पण या अधिकाऱ्यांना 1,00,000 रुपये, 2-2 लाख रुपये पगार आहेत. इथे AC बसणाऱ्यांना 1,00,000 रुपये पगार आहे आणि जो सकाळी 4 वाजून उठून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राबतो आहे त्याला मात्र 8,000 पगार आहे. म्हणजे थोडक्यात काय त्या पोटाचा चिमटा काढण्याचा प्रयत्न या महापालिकेने केलेला आहे. चप्पल ह्यासाठी टाकलेला आहे कारण जो टिप्पर चालकाला जो सकाळी उठल्या संध्याकाळ जो त्रास होतो आहे तो त्रास मला जाणवावा. जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत किमान वेतन मिळत नाही टिप्पर चालक तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.